नमस्कार, मी जगदीश देशमुख, लोकशाही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक धक्कादायक अपघाता संदर्भात बातमी समोर येते बुलढाण्यातून। बुलढाण्यातील सिंदखेड राजा परिसरात बसला अपघात झाला। या अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला। अपघातानंतर बसने पेट घेतल्याने हा मोठा अपघात झाला। यामध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातात बस ला आग लागल्यामुळे जागीच 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। तर 8 जण हे बचावलेत। 23 प्रवासी या बस मध्ये होते। ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ आल्यानंतर हिला अपघात झालाय। आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, ही हिचा अपघात झाला आहे हायवेवर ही समृद्धीवर। एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो। त्याच्याने टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोन लागला आणि गाडी एका पोलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली। त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला। डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले। बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी कल्पना नळसकर, सोबतच संदीप शुक्ला सुद्धा जोडलेले आहेत। संदीप, सुरुवातीला तुझ्याकडे येतोय, हा अपघात झालेला आहे, आत्ताचे तिथले अपडेट्स काय आहेत? ठार झाले आहेत आणि 8 जण बचावले आणि 8 जणांमध्ये अजून काही जण गंभीर आहेत। कारण या बसचा टायर फुटल्यामुळे ही बस ही त्या रोडवर फासली आणि त्यामुळे संपूर्ण बसला आग लागली। संपूर्ण बस ही जळून आग झालेली आहे, त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे। जगदीश जी, संदीप तुम्ही असेच जोडले गेले, राह जाऊया। नागपूरमध्ये कल्पना नळसकर आपल्यासोबत जोडल्यात। कल्पना, ही अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती, यामध्ये नागपूरमधील सुद्धा काही प्रवासी होते, या संदर्भातील काही माहिती? नक्की जगदीश, याच इथे जे आहे विदर्भ जी ट्रॅव्हल्स आहे त्याचं हे ऑफिस आहे माझ्या मागे, तू बघू शकतोस की बुकिंग ऑफिस आहे आणि इथे विदर्भ ट्रॅव्हल्स असं लिहिलेलं आहे। त्याच्याकडे वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहे, स्टारलाईन ट्रॅव्हल्स असं ते ऑफिस आहे आणि तिथेच त्यांची विदर्भ ट्रॅव्हल्स त्यांच्याकडे एजन्सी होती। बाजूला बसेस पार्क होतात पण त्यांनी लॉक लावून ठेवलेलं आहे, ऑफिसही सध्या बंद आहे। याच बुकिंग ऑफिसमध्ये इथे एजन्सी आहे आणि इथनं बुकिंग होतं आणि इथनंच गाडी सुटलेली होती। पण नागपूरचे किती प्रवासी आहेत ते माहिती नाही, कारण की ऑफिस जे आहे ते बंद आहे। 10 वाजता जे आहे ते ऑफिस उघडतं, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवासी जर असतील तर वर्ध्याचे होते अशी माहिती मिळते आहे। कारण ही नागपूरहून सुटली वर्धा आणि यवतमाळ असा त्याचा रूट होता आणि नंतर सिंदखेडा इथे जे आहे ते अपघात झालेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर टायर फुटला असं सांगण्यात येतं आहे आणि यापूर्वीही जेव्हा समृद्धी महामार्गावरती अनेक अपघात झाले त्याच्यामध्ये टायर फुटणं हे सगळ्यात महत्वाचं कारण मानलं जात होतं। आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर RTO ने मोहीम देखील राबवली होती आणि ज्या वाहनांची टायर्स जे आहेत, चार चाकी वाहनांची असेल, ट्रक्सची असेल, जर त्यांचे टायर व्यवस्थित असतील तरच त्यांना तिथे प्रवास करायला जाऊ देत होता। पण आता परत ही घटना समोर आली, त्याच्यामुळे सगळे कार्यशैली जी आहे त्याच्यावरती परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं। पण हे बुकिंग ऑफिस आहे आणि 10 नंतर कळेल की किती प्रवासी नागपूरमधनं त्या बसमध्ये चढले होते। जगदीश, मात्र कल्पना ही खासगी बस होती, या ट्रॅव्हल्सचा मालक याच्यासोबत काही संपर्क होऊ शकला आहे का? पोलिसांनी या ट्रॅव्हल्स मालकासोबत काही संपर्क केलेला आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगदीश, हे मेन ऑफिस नाही आहे, मुख्य कार्यालय जे आहे ते यवतमाळला आहे, दर्डा गार्डनच्या जवळ यवतमाळचं मुख्य ऑफिस आहे। इथे फक्त एजन्सी आहे आणि एजन्सीचं ऑफिस इथे आहे। इथे अनेक ज्या ट्रॅव्हल्सच्या एजन्सीज आहेत प्रायव्हेट, त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याचं बुकिंग देत असतात। मुख्य कार्यालय जे आहे ते यवतमाळला आहे। जगदीश जी, मात्र ह्या गाडीची व्यवस्था नीट होती की नाही किंवा टायर व्यवस्थित होते की नाही या संदर्भात पोलीस हे अधिक तपास करतीलच। कल्पना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर संदीप शुक्ला सुद्धा आपल्यासोबत जोडले होते, त्यांचं सुद्धा धन्यवाद। आपल्यासोबत आता राजेंद्र शिंगणे हे जोडलेले आहेत। राजेंद्रजी, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे।
खूप अतिशय ज्या घटनेचं वर्णन करतायत मी अशा प्रकारची ही दुर्दैवी आणि वेदनादायी घटना घडलेली आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठी ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये 25 पेक्षा जास्त प्रवासी हे होरपळून मृत्यू पावतात. लक्झरी बसचा अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर लोकांना बाहेर सुद्धा पडता येत नाही आणि मोठ्या प्रमाणावर लोक मृत्यूमुखी पडतात. हे अतिशय दुर्दैवाची आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. जी मात्र राजेंद्रजी, आपण बुलढाण्याचे आमदार आहात, तिथले काही प्रवासी या गाडीमध्ये होते का आणि तुमच्याकडून त्यासाठी कशा प्रकारे मदत कार्य सुरू केलंय? मी तर सध्या बाहेर होतो जी, परंतु मी जी माहिती जिल्हाधिकारी आणि तहसीलदार लोकल आहेत त्यांच्याशी मी बोललो, त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न मी करतोय. माझ्या माहितीप्रमाणे नागपूर आणि वर्धा या भागामधले जे प्रवासी हे प्रामुख्याने जास्त होते आणि आता खरं म्हटलं तर रात्री 1:30 आणि 2 सुमारास हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जेव्हा कळलं तेव्हा अग्निशमन दल असेल, आजूबाजूचे डॉक्टर्स असतील, हे घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचले. पण दुर्दैव एवढं मोठं आहे की कोणाला काही फार मदत करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली नाहीये आणि 8 पैकी मला माझ्या माहितीप्रमाणे 2 प्रवासी सुद्धा गंभीर आहेत, ड्रायव्हर आणि क्लिनर वाचलेले आहेत. प्रशासनाशी, जिल्हाधिकारींनी, SPशी मी बोललो, त्यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. टायर फुटून हा अपघात झाला अशा पद्धतीनं ड्रायव्हरनं त्यांना सांगितल्याचं कळतंय आणि आता बुलढाण्याला सुद्धा डेड बॉडीज काही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले आहेत. तिथे सुद्धा सिव्हिल सर्जन डॉक्टर भुसारी यांच्याशी माझं बोलणं चाललेलं आहे आणि आता ओळख पटवण्याचं काम हे प्रामुख्यानं तिथे चाललेलं आहे. जी धन्यवाद राजेंद्रजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर अत्यंत भीषण असा हा अपघात घडलेला आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे, बस ही पलटी झाली, त्यानंतर या बसला आग लागली. या बसमध्ये 33 प्रवासी होते. ही सर्व घटनास्थळाची दृश्य आपण पाहतोय. आता ॲम्ब्युलन्स मदत कार्य जोरदार सुरू झालेलं आहे. घटनास्थळी स्थानिकांची गर्दीसुद्धा झालेली आहे. ही रात्रीची दृश्य आहेत ज्यावेळेस या बसला आग लागली होती. ही भयंकर दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण बस या अपघातात जळून खाक झाली. बस ही डाव्या बाजूला पलटी झाली होती, त्यामुळं दरवाजा हा खालच्या बाजूला गेला होता. त्यामुळे बसमध्ये असलेल्या 33 प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. त्यात लगेचच आग लागल्यामुळं यामध्ये 25 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे, तर 8 जण हे सुखरूप बचावले. तर ही सकाळची पहाटेची दृश्य पाहतोय ज्यावेळेस मदत कार्य जोरदार सुरू झालं. मात्र बस पाहतोय पूर्णपणे जळून खाक झाली आहे, पूर्ण कोळसा झाला आहे बसचा आणि पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स सर्वच प्रशासनाकडून जोरदार मदत कार्य सुरू झालं आहे. मात्र 1:30 रात्री ही आग लागली, जागेवरच 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 8 प्रवासी हे बचावलेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जेव्हा ही घटना प्रशासनाला समजली त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन असेल, आरोग्य व्यवस्था असेल, सर्वांनीच मदत कार्य करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिक या घटनास्थळी पोहोचले, त्यांच्याकडून सुद्धा मदत कार्य सुरू झालं. मात्र रात्री 1:30 25 प्रवासी हे होरपळून त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळं मदत काही करता आली नाही कारण लगेचच बसला आग लागली. मात्र 8 प्रवासी हे सुखरूप बचावले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे आपण रात्रीची बसची दृश्य पाहतोय, बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर दुसरीकडे पोलीस प्रशासन असेल, स्थानिक तिथले नागरिक असतील, ॲम्ब्युलन्स या सर्वांकडून मदत कार्य सुरू आहे. दरम्यान या संपूर्ण दुर्घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूया. आज पहाटे 1:35 नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, ही हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर. एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो. त्याच्याने टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोन लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड लागली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. तर आपल्यासोबत खासदार प्रतापराव जाधव जोडलेले आहेत.
जाधवजी, आपल्या या संपूर्ण परिसरात भयंकर असा अपघात झालेला आहे. दुर्दैवाने 25 प्रवासी हे मृत्युमुखी पडलेले आहेत. काल रात्री 1 ते 1.5 च्या दरम्यान नागपूरवरून निघालेली विदर्भ ट्रॅव्हल इथं सिंदखेड राज्याजवळ पिंपळखुटा या गावाजवळ एक भयानक असा अपघात झाला. अपघाताचं कारण अजूनही स्पष्ट नाही. कुणी म्हटतंय की हे टायर फुटून झालं, कुणी म्हणतंय की ड्रायव्हरचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं, ते नंतर शोधलं जाईल. पण अपघात अतिशय भयानक होता. खरं म्हणजे हा जो समृद्धी महामार्ग आहे हा एकदम सरळ लाईन मध्ये बनलेला हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर वाहनावर चालकाला वाहन स्पीड कंट्रोल करण्याचा मोह होत नाही. अतिशय स्पीडनं वाहनं या ठिकाणी चालवल्या जातात. माझ्या मतदारसंघातून 87 किलोमीटर हा महामार्ग गेलेला आहे. किमान दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या महामार्गावरून मी स्वतः प्रवास करतो आणि ते प्रवास करत असताना पाहतो की छोटी वाहनं असो मोठी वाहनं असो एक तर त्या ठिकाणी हे लेनचे नियम त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले असतानाही पाळले जात नाही. या ठिकाणी दर 1-1, 5-5 किलोमीटर वर बोर्ड लागलेले आहेत की कोणत्या लेन मध्ये कुठल्या स्पीडनं वाहन चालवायचं, त्याचे पालन बऱ्याचदा ड्रायव्हर लोक त्या ठिकाणी करत नाहीत. अनेकदा चुकीनं समृद्धीवरच वाहनं त्या ठिकाणी उभी केली जातात, त्यामुळं मागून येणारी वाहनं सुद्धा त्यांना धडकतात. असे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. खरं म्हणजे रात्रीचा जो अपघात इतका भीषण होता की त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 33 प्रवासी प्रवास करत होते, ड्रायव्हर आणि कंडक्टर सहित. त्यामधल्या फक्त 8 लोकांना त्या आग लागलेल्या गाडीतून बाहेर निघण्याचं त्या ठिकाणी निघू शकले. बाकीची 25 लोकांचा होरपळून त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यांची सगळी प्रेत जमा करून आता त्या ठिकाणाहून बुलढाणा या ठिकाणी DNA साठी पाठवण्याची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे. खरं म्हणजे हे जे वाहनाचं जे पाहतो समृद्धी महामार्गावर स्पीड कंट्रोल कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. तरी शासनानं याच्या अगोदरही सूचना दिलेल्या आहेत की समृद्धीवर वाहन नेत असताना टायर कंडिशन बघा, त्याच्यामध्ये नायट्रोजन हवा भरा जेणेकरून टायर बसवणार नाही, सीट बेल्ट लावा. पण अशा प्रकारच्या सूचना असूनही त्याचं पालन बऱ्याचदा या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि म्हणून इतका चांगला हा विदर्भ विकासासाठी बनलेला हा महामार्ग ऍक्सिडेंट मुळे मात्र त्या ठिकाणी थोडाफार बदनाम या ठिकाणी होत चालला जी. मात्र प्रतापरावजी, सिंदखेड राजा येथे अपघात झालेला आहे, तुम्ही बुलढाण्याचे खासदार आहात, तर तुमच्या मतदारसंघातील काही प्रवासी या बसमध्ये होते का? त्यांना तुमच्याकडून कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? नाही, याच्यामध्ये ही बस बहुतेक बुलढाण्याला जिल्ह्यामध्ये कुठेही समृद्धीच्या खाली उतरलेली नाही, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे प्रवासी नसण्याची शक्यता आहे. बहुतेक ही नागपूरहून निघालेली पुण्यासाठी निघालेली बस होती. नागपूर आणि कारंजा साईडचेच प्रवासी त्याच्यामध्ये असावेत. पण आता त्या ट्रॅव्हल्सशी हे केल्यानंतरच कळेल की कोण प्रवासी होते. त्यांच्या नातेवाईकाशी सुद्धा संपर्क करण्याचा आमचं प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. जी, धन्यवाद प्रतापरावजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर सिंदखेड राजा येथे हा भीषण अपघात झालेला आहे. खाजगी बस होती, या बसमध्ये 33 प्रवासी होते. नागपूरहून ही बस पुण्याकडे निघाली होती, मात्र सिंदखेड राजा येथे डिवायडरला धडकल्यानं दुर्दैवी या बसचा अपघात झाला. या बसला लगेचच आग लागली, त्यामुळं या बसमध्ये असलेल्या 33 प्रवाशांपैकी 25 प्रवासी हे जागेवरच होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे, तर 8 प्रवासी हे सुखरूप बचावलेत. दरम्यान या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. ही बस विदर्भ ट्रॅव्हलची बस आहे. सिंदखेड राजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर दुभाजकाला धडकली आणि त्यामुळं बसनं पेट घेतला आणि हा भीषण अपघात झाला आहे. डिझेलच्या संपर्कात आल्यानं बसनं पेट घेतला. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.